म्हणून परशुरामांनी इथे बाण मारून ही बाणगंगा स्थापन केलेली आहे. अच्छा, त्याचं पाणी कधी आटत नाही. अच्छा, एवढी लेवल कायम असते आणि पावसाळ्यात वरपर्यंत भरून तिथे गोमुख आहे, तिथून पाणी बाहेर वाहतो. नंतर पेशवे इथे कायम पूजेला यायचे. आता ते घर दुसरे राहतात, तिथून ह्याच्यामध्ये पायरे डुकराय ते टाकाय अजून ते पाणी, म्हणजे त्यांना येण्यासाठी सोपा मार्ग केलेला होता. मराठी कोकण ब्लॉगचा हा दुसरा एपिसोड. तुम्ही जर पहिला एपिसोड पाहिला नसाल तर आय बटनमध्ये लिंक दिली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. कोकण ही भूमी परशुरामांची म्हटली जाते. असं म्हटलं जातं की परशुरामांनी समुद्राकडनं ही जागा, ही भूमी मागून घेतली होती. कोकण म्हणजे कोस्टल बेल्ट, टुमदार घरं, नारळाची झाडं, मासे आणि इकडची वैविध्यपूर्ण संस्कृती. कोकणाची नोंद ही इतिहासातही केली गेली आहे, त्यामुळे इकडची संस्कृती ही फार प्राचीन आहे असं आपण म्हणू शकतो. हे मंदिर मुंबई गोवा हायवेवर आहे. क्लोजेस्ट सिटी मुंबई आहे आणि मुंबई चिपळूण हे डिस्टन्स ऑलमोस्ट 250 किलोमीटर्स आहे. टाइम वाईज जर सांगितलं तर 6-7.5 तासाचा हा रस्ता आहे. ही जर्नी इतकी सुंदर आहे, रस्त्यामध्ये तुम्हाला पूर्ण ग्रीन पॅच दिसेल, सह्याद्रीचे डोंगर दिसतील, त्यामुळे तुम्हाला अजिबात थकवा जाणवत नाही. या ट्रॅव्हलमध्ये नेत्रसुख देणारे असे अनेक गोष्टी तुम्हाला दिसतील, तुमचे डोळे टिपतील. कोकणाच्या रस्त्यामध्ये घाट हा एक अविभाज्य घटक आहे, त्यामुळे जर तुम्हाला ट्रॅव्हल सिकनेसचा प्रॉब्लेम असेल तर ट्रॅव्हल सिकनेसची गोळी जरूर घ्यावी. आणि खाण्यापिण्याचीही इथे चांगल्यापैकी सोय आहे, राहण्याचीही सोय आहे. या मंदिरामध्ये अजूनही परशुरामांचा वास आहे, ते येतात इथे असंही म्हटलं जातं. ते अष्टचिरंजीवींपैकी एक असल्यामुळे ते साहजिकच आहे. हा असा सुंदर दिसणारा दीपस्तंभ लाल रंगाच्या दगडांनी म्हणजे जांबा दगडांनी बनवला गेला आहे. कोकणाची बहुतेक घरं या दगडापासूनच बनवली जायची आणि आताही ती बनवली जातात. दीपस्तंभाला निहाळत असतानाच आमचं लक्ष गेलं ते या ग्रहांच्या बागेमध्ये. मुख्य मंदिर जे आहे तिथे ब्रह्मा विष्णू महेश यांची स्थापना केली आहे. आपल्याला परशुरामांचंही दर्शन इथे होतं. त्या व्यतिरिक्त हनुमानांची मूर्ती स्थापित आहे आणि तिथे लिहिलंही आहे की या मूर्तीची स्थापना रामदास स्वामींनी केली आहे. मेन गाभाऱ्याची गोष्ट केली तर इकडचं घुमट, त्याच्यामध्ये कोरलेल्या नक्षीकाम अगदी सुरेख आहे. आणि ची नोंद महाभारताच्या काळातही केली जाते. गंड बिरंड म्हणतात, त्यांच्या हातात हत्ती असतात पायामध्ये, शेफ्टीमध्ये पण असतात. जितके असतील तेवढे सत्ता इथे होऊन गेल्या. कमाल आहे, कमाल आहे. ही त्याची जी आहे म्हणजे शरब शरब मग कशाला बोलतात, हेच आहे ना. हे हा एक आहे, दुसरा आहे, हा तिसरा आहे, हा चौथा आहे. एवढे चार सत्ता इथे होऊन गेले. ही आपली रेणुका आई आहे, हो ना. हा युद्ध करतोय, युद्धामध्ये तो गेला, मग त्याची अंत्ययात्रा आणि मग तो शिवाला अर्पण झाला शंकराची पिंड. इथे बाण मारून ही बाणगंगा स्थापन केलेली आहे. अच्छा, तिथे आहे बाणगंगा. एवढी लेवल कायम असते आणि पावसाळ्यात वरपर्यंत भरून
तिथे गोमुख आहे, तिथून पाणी बाहेर वाहत. महेंद्रगिरी पर्वतावर असलेलं असं हे सुंदरसं परशुरामांचं मंदिर चिपळूण रत्नागिरीमध्ये, तुम्हाला कसं वाटलं हे मंदिर? आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आम्हाला वाचायला फार आवडेल. त्या व्यतिरिक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच सुंदर सुंदर व्हिडिओ आम्ही आणत राहू. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांबरोबरही जरूर शेअर करा हा व्हिडिओ. तर मग भेटूया परत. थँक्स फॉर वॉचिंग.